विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नमस्कार. दिनांक 6 ऑक्टोबर 2021 दिवस क्रमांक 452. आजच्या तासिकेला सुरुवात करण्यापूर्वी दोन दुर्दैवी घडलेल्या घटना त्याच्याबद्दल आपण एक 5 मिनिट सुरुवातीला चर्चा करूयात, जेणेकरून आपल्यालाही थोडस सुरक्षिततेची माहिती मिळेल, काय केलं पाहिजे आणि कसं आपण त्या ठिकाणी प्रसंगावधान राखणं महत्वाचं आहे. तर काल नांदेडला मी गेलो होतो आणि तिथं नांदेडला गेल्याच्या नंतर आपल्या डॉक्टर बन्नाळीकर साहेबांच्या समोर आरके डिस्ट्रीब्युटर म्हणून एक खूप मोठं मेडिकल स्टोअर आहे होलसेल, आणि अगदी काही क्षणामध्ये ते जळून भस्मसात झालं. खूप त्या ठिकाणी काय काय शर्तीचे प्रयत्न करावे लागले, काय नाही त्याचे साक्षीदार सुद्धा त्या ठिकाणी, त्यांच्या बाजूलाच आमच्या आपल्यासोबत जोडलेला आहे शिवराज मोरे, त्याचे वडील. सुरुवातीला व्हिडिओ आणि त्यांचा व्हिडिओ जो आहे त्याने बोललेला तो सुद्धा आज सगळीकडे चॅनलला पोहोचलेला आहे, म्हणजे सुरुवातीचं नेमकं घडलंय कसं ते. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच तो थोडासा प्रसंग आपण 1-2 मिनिटांमध्ये जाणून घेऊ नेमकं काय घडलं असेल, म्हणजे आपण का जाणून घेतोय. तर यासाठी की नैसर्गिक आपत्ती जी असते ती किंवा कृत्रिम आपत्ती जी असते ती, म्हणजे मानवाकडून झालेल्या चुकीमुळे झालेली, तर तसं नेमकं काय परिणाम होऊ शकतात आणि त्यावर पुढे काय झालं किंवा काय करता आलं ते थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. राजूभाऊ नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कारण तुम्ही पाहिलेले सुरुवातीला एकदम जेव्हा धूर निघू लागला होता त्यावेळेस, तर नेमकं तुम्हाला काय म्हणजे काय जाणवलं होतं, कशामुळे ते काय झालं असं वाटतं? सकाळी त्यांनी दुकान 10:30-11 वाजता उघडली. त्यांचं काम समजा रोजचं जे नित्यनियमाचं काम ते व्यवस्थित चालू होतं. अचानक शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट जाऊन जे फ्रीज आहे, फ्रीज मध्ये जे कंप्रेसर काय असते त्याच्यामध्ये मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट इतका मोठा होता की तिथं समजा आग नंतर ते आटोक्यातच आली नाही. एक तर ते शॉर्ट सर्किटमुळेच झालं आणि एक तर फ्रीज, आणि त्यातल्या त्यात कसं आहे आता मेडिसिन, सगळं मेडिसिन दुकानामध्ये सॅनिटायझर हे ते सगळ्या गोष्टी. आग इतकी भयानक होती की 4-5 गाड्या आल्या अग्निशाम दलाच्या, ती पण आटोक्यात आणलं, पूर्ण जळून खाक झालं. अगदी बरोबर आहे. कारण मी तिथंच बाजूला आपल्या बन्नाळीकर साहेबांच्या बाजूला अलीकडे जो ओराकेअर डेंटल आहे त्यांच्याकडेच बसलो होतो मी आपल्या डॉक्टर यन्नावर साहेबांकडे ट्रीटमेंटसाठी, आणि तिथं ते ट्रीटमेंट करता करता अचानकच सगळी लाईट बंद झाली आणि मग नेमकं थोडस गाड्या पण आवाज आला. आता नेहमी अँब्युलन्सचा आवाज नेहमीच येत असतो, पण त्यावेळेस तोही आवाज आला आणि मग पुन्हा लाईट लवकर आली नाही. मग डॉक्टर साहेब थोडे बाहेर गेले, काय झालं, थोडासा आवाज लोकांचा जास्त येऊ लागला आणि मग लक्षात आलं की त्या ठिकाणी काहीतरी नुकसान झालेलं आहे. आणि मग सगळी लाईट वगैरे बंद केली आणि पोलीस यंत्रणेने, खरं तर पोलीस यंत्रणेने तेवढी गर्दी हटवणे आणि सगळ्या दवाखान्यामध्ये थोडे पेशंट असताना कुठेही त्यांना घाई गडबड न होऊ देता ती प्रकृती सांभाळणे, ती हाताळणे खरोखरच खूप कठीण काम होतं. मग ते वाहतूक पोलीस असते. कारण वरित हॉस्पिटल होतं, त्या स्वतःच घर होत, कुठलंही समजा जीवित चांगलं झालं बाकी तर खूप नुकसान झालंय. ते सगळ्यात महत्वाचं ते आहे की एवढ्या याच्यामध्ये जीवित हानी झालेली नाही. आणि मुलांना तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही नंतर एकदा पहा जो सुरुवातीला टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल माझं लक्ष त्या एका गोष्टीकडे थोडं जास्त गेलं. जेव्हा ती आग लागली आणि दुप्पट निघायला लागलंय खूप, त्यावेळेस एक पक्षी इकडून तिकडे या दुप्पटामध्ये, एवढं दुप्पट आहे तिथं तो इकडून तिकडे फिरताना तो दिसतो. का बरं तो तिथं फिरण्याचे प्रयत्न करत असेल, का काय केलं असेल त्याने, का असं झालं असेल? येस, त्या पक्ष्याचे नक्कीच घरटे त्या ठिकाणी होते. माझं लक्ष त्या गोष्टीकडे जास्त गेलं की त्या ठिकाणी त्या पक्षीने आपल्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते शक्यच नव्हतं. कारण नंतर अगदी क्षणामध्ये इतका जोराचा तो आगीचा भडका निघाला की तो पाताळ सुद्धा अंगावर शहारे उभे राहतात. आणि मग तिथं जेव्हा ते गाड्या आल्या अग्निशमन दलाच्या, खरोखरच त्या फायर ब्रिगेडर जे असतात त्यांना मानाचा मुजरा. कारण अशाच्या मध्ये तर कोणीच जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी तिथं जातात आणि त्या ठिकाणी जीवितहानी कुठली न होऊ देता वित्तहानी काढता आली. वित्तहानी जरी झाली वित्त भरून काढता येईल, पैशाचं नुकसान भरून काढता येतं, पण व्यक्तीचं नुकसान भरून काढता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी वित्तहानी मग ते इन्शुरन्सच्या मदतीने असेल किंवा कुठल्या मदतीने भरून काढता येईल, परंतु जीवितहानी होऊ दिली नाही किंवा आजूबाजूच्या दवाखान्यातही कुणाला तसा
कुठला त्रास होत दिला नाही याबद्दल खरोखरच आपल्या मुलांशी गप्पा तर्फे वाहतूक पोलीस असतील, तिथे उपस्थित असलेली पोलीस यंत्रणा असेल किंवा अग्निशमन दलाची सर्व टीम असेल, त्यांना आपल्या तर्फे मनाचा मुजरा। तर विद्यार्थी मित्रांनो, असे जे संकट असतात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी, एक वित्त आणि दुसरं जीवित। वित्त म्हणजे पैसा, ज्या गोष्टी आपण पैशाने विकत घेऊ शकतो त्याची हानी होणे त्याला म्हणतात वित्त हानी। आणि जीवित हानी जो सजीव आहे, मग ते एखादा पक्षी असेल, पाखरू असेल किंवा म्हैस असेल, गाय असेल, बैल असेल किंवा अन्य काहीही असेल, त्याला म्हणतात जीवित हानी। मग जीवित हानी अपरिमित नुकसान असतं, वित्त हानी भरून काढता येते। म्हणून वित्त हानी झाली तर चालेल, पण जीवित हानी होता कामा नये। दुसरी दुर्घटना, अर्धापूर ते वसमत या रोडवर आपल्याकडे पहा विजेचे खांब जे असतात, मोठे खांब ज्याच्यातून आवाज आमच्या कारवाडीला आहे, मोठे तार, आणि त्या तारातून ती विद्युत वाहताना ती आवाज येतो, तिचा सुर असा आवाज ती वीज वाहताना, ती कारखान्यासाठी वीज वापरली जाते। तर ती ती जी विद्युत वाहिनी आहे, तर त्या खांबाच्या तारावर, त्या खांबावर काल वीज कोसळली वसमत परिसरामध्ये, फार दूर नाही, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर ती वीज कोसळली आणि तिथं ते तार तुटले, परंतु तिथं सुद्धा जीवित हानी झाली नाही। हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे वीज कोसळली म्हणजे नक्कीच कुठंतरी जीवित हानी होते, परंतु या दोन दुर्घटनेमध्ये वित्त हानी झाली परंतु जीवित हानी झाली नाही। आणि दुसरी तुम्हाला पोहण्याची सांगितली, मुलं आई बाबांना न विचारता मजा करायला पोहायला गेले। खरं तर आता शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळा सुरू झालेल्या असताना शाळेत जायचं सोडून विनाकारण आई बाबाला न विचारता किंवा तुकार मित्रांसोबत, ज्यांना कशाचं काही घेणं देणं नाही, अशांसोबत ते गेले आणि सोबतचे पळून आले, आणि ज्याला कमी पोहणं होतं काही होतं तो मात्र त्या पाण्याचा प्रवाह त्याला कळला नाही, त्याची स्पीड कळाली नाही आणि त्याच्यामध्ये तो वाहून गेला। अशी ती दुर्घटना। कधी पहा तुम्ही कॅनल सगळ्यांनी पाहिलं असेल, वरतून अतिशय शांत दिसत, पण सहज दूर उभं टाकून बाबाच्या वगैरे कुणाच्याही मदतीने त्यांना हाताला धरायला लावा तुम्हाला, इथं दूर काठावर उभं टाका आणि एखादी लांब काठी घ्या आणि ती काठी पाण्यामध्ये, ती काठी पाण्यामध्ये थोडी लांब सोडायला लावा। कोण आहे ते बोलायला? तर ती काठी आपण त्या वाहत्या पाण्यामध्ये आपण जर अशी तिरपी सोडली, हाताला पक्की धरा, काय होते पहा, किती जोरात ते झटका देते ते लक्षात येईल तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरून त्या पाण्याची गती कळते। वरून समुद्र खूप शांत आहे, समुद्राचं पाणी आपण पाहतो हा किती शांत आहे, परंतु जेव्हा लाट येते ना तेव्हा कळते तो किती शांत आहे का किती रागीट आहे, अख्खे मोठे मोठे जहाज तो बुडवून टाकतो। अशा ते घटना असतात, पण दुर्घटना टाळता येण्यासारख्या असतात, ज्या टाळता येण्यासारख्या आहेत, शेवटी होणार ते होणार असं म्हणतातच, त्याला टाळता येत नाही। परंतु आता टाळता येत नाही म्हणावं, आणि जर समजा समोर विळी दिसायली त्याच्यावर आपण पाय देतो, नाही नाही पाय देतो माझा पाय कापत नाही असं म्हणावं, हे कितपत योग्य आहे ते आपण ठरवायचं। मग आपल्याला जे टाळता येतं, जेवढं काही टाळता येतं ते आपण टाळूयात, आणि नुकसान होणार नाही याची खात्री करून आपण पुढे जाऊयात। चला आपल्या आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, काल तुम्हाला मी एक प्रयोग दिला होता, कुणी करून पाहिला काय, बहुतेक तर काल नसेल केला म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ टाकला, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? पाहिला असेल पाहिला असेल तर व्हिडिओ चालू करा आणि हँडरेज करा। कोणी कोणी पाहिला? विक्रमने पाहिलाय, सुमित, दीपक, सिद्धार्थ, शिवराज, चरयू, जयदेव, श्रेया, सौरभ, अरे वा खूप जणांनी पाहिलाय, सर्वज्ञ, ओके बऱ्याच जणांनी करून पाहिले। आता त्यापैकी मी एक दोघांना विचारतो फक्त, एकदम लहानाला विचारतो, एकदम थोडस मोठ्यांना विचारतो। तर मी सुरुवातीला विचारतो, जयदेव तुला काय वाटलं, काय केलं तू?
तू बोलशील जयदेव, हा तू काय करून पाहिलं त्या प्रयोगामध्ये, काय करून पाहिलं? सर मी पहिले एक मग घेतला आणि तो पाणी होत त्याच्यामध्ये टाकला आणि सर पाण्याचा रंग बदलला जरा जरा. नक्की? हो सर, जरा जरा बदलला. ओके बरोबर. चला आणखी मी एकदा लहान मुलाकडे जातोय, सर्वज्ञकडे जातोय. सर्वज्ञ सर, हा तू करून पाहिला? ओके बर, ठीक आहे ठीक. बर तुला पाण्याचा रंग बदलल्यासारखा वाटला का? बरं हो सर. नक्की? हो नक्की. कलर कलर टाकायच्या वेळेस रवा टाकला तुम्ही ब्लू कलरचा तर रंग बदलला. हा ओके. म्हणजे जेव्हा एखादी प्लॅस्टिकची वस्तू ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक अपारदर्शक हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. अपारदर्शक जर वस्तू टाकली तर रंग बदलणार नाही, पण जेव्हा ती पारदर्शक म्हणजे मग ती अर्ध पारदर्शक असेल किंवा पूर्ण पारदर्शक असेल. आता अर्ध पारदर्शक म्हणजे थोडं थोडं थोडीशी अंधुक आकृती दिसते, जसे आपल्या घरी आपल्या खिडकीला काच असतात आपण जे सरकवतो स्लाइडच्या काचा, त्या अर्ध पारदर्शक असतात. म्हणजे समोर थोडीशी आकृती दिसते आपल्याला, पूर्ण दिसत नाही. आणि एकदम काच असेल तर तिकडून काही स्पष्ट पण दिसत. तर अर्ध पारदर्शक पारदर्शक, तर त्या ठिकाणी तो जर मग तसा आपण जर घेतला तर तो जर पाण्यात टाकला तर त्याचा रंग आपल्याला पाण्यामध्ये पसरल्यासारखा दिसतो. आणि म्हणून ते सांग करता करताच तयार केला तो व्हिडिओ, मी प्रॅक्टिकली तुम्हाला करण्यासाठी तो पाठवला होता. ओके चला, आज थोडस वेगळ्या अभ्यासाकडे जाणार आहोत आपण. तुम्हाला एक काम दिलं होतं आणि ते काम होत काही पाच ओळ्यात, पाच पाच चौक वीस वाक्य तुम्हाला पाठवले होते. अति कोपता सूर्य जातो लयाला, आणि शेवटचं वाक्य त्याचं होत प्रमाणात असावे तारे काही प्रमाणात असावे. हे किती जणांनी वाचन केलं? फक्त हँड रेज करा. पाहिलं किंवा वाचन केलं? चुकीचं वाचू द्या, हरकत नाही. नाही वाचता आलं पूर्ण, हरकत नाही. तीन चार पाच. सर मी जरास वाचलं. हो चालते चालते, सुरुवात केली हे महत्वाचं आहे. सर मी पाहिलं. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. म्हणजे सुरुवात झालेली आहे. चला म्हणजे तुम्हाला हळूहळू सुरुवात होईल. कारण मी का सुरुवात करतो ही, आपल्याला आज जसं आता साडेसातला सुरू करतोय आपण तासिका, आणि 7:15 तुम्हाला काहीतरी वाचता वाचायला मिळावं तो प्रयत्न करतोय. हळूहळू हळू आता रात्र मोठी दिवस लहान होतो, थंडीचे दिवस सुरू होतात. सकाळी 7 आपण बाहेर उठल्यावर पाहिलं बाबा खूप मजा झाला वाटतो. आणि आपल्याला 7 उठायची सवय ठेवायची, म्हणजे 7 अभ्यासाला बसायची सवय ठेवायची. म्हणजे लवकर उठायचंय, आणि थंडीचे दिवस जरी असले तरी मला सकाळी उठून 7 अभ्यासाला सराव करायचा आहे. त्यासाठी आपण 8 सध्याला म्हणजे 7:30 आपण 2-4 दिवसामध्ये वाढून 7:15 आणि नंतर आपण सुरू करू 7:00. आपोआप तुम्हाला, कारण थंडीचे दिवस म्हणजे आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक दिवस. काही खा, किती खा, हजाम खाया पिया पचाया. हजमोला घ्यायची गरज नाही, हजमोला घेऊन खाया पिया पचाया म्हणावं लागतं. हिवाळ्यामध्ये काही हजमोला घ्यायची गरज नाहीये, पण तिथं आपल्याला खाया पिया पचायाचे दिवस म्हणजे आपल्याला थंडीचे हिवाळ्याचे दिवस. मग या हिवाळ्याच्या दिवसामध्ये मग आणखी एक चांगली सवय लावू की मला 7 अभ्यासाला बसायचंय तर मला कमीत कमी अर्धा तास अगोदर म्हणजे मी 6:30 माझ्या तयारीला लागेल. 6:45 मी वाचन करेल. काय वाचलं ते तेवढ्या पुरतं नाही का, नंतर दिवसभर कधी पण चालेल त्याचं काम तुम्हाला. आणि 7 मी जॉईन होईल. अशा पद्धतीने थोडं थोडं आपला विचार आहे. तुमचं मत काय, तुम्हाला आवडेल काय? कारण तुम्हाला आवडलं तर करायचंय, नाही तर काय सॉरी काय सनी लावली उगीच तुम्ही. कुणाला वाटते की 7:00 आपण अभ्यासाला सुरुवात करावी? सर चालेल.
चालेल। आमच्या दीपकला काय वाटते? चालेल सर। नाही, दीपकला काय वाटते? चालेल सर। चालेल सर, नक्की। चला, पण आपण एकदम नाही प्रयोग करायचा। जसं डॉक्टर साहेब सुद्धा एकदम गेल्या गेल्या ऑपरेशन सांगत नाही तुम्हाला कधी, अगोदर गोळ्या देतात, टॉनिक देतात, सायरस देतात, काही पथ्य सांगतात, आणि नाहीच कशाने राहिलं तर मग ऑपरेशन सांगतात। तसं आपण हळूहळू हळू प्रयत्न करूया आणि नक्कीच आपण त्याकडून आपण येऊन पोहोचू। उद्देश एकच आहे, कारण रात्र खूप मोठी असते, सायंकाळी 5-6 दिवस मावळतो आणि खेड्यामध्ये तर 7-7:30 जेवढं झाले आपण 8-9 झोपी जातो। 8 झोपलो तर आपण 10-12 नाही झोपत बसायचं। तर त्या उद्देशाने आपण त्या कामाला लागूया। आता थोडस आपण आज लिखाण कामाकडे जाणार आहोत। चला, सांगतोय ते शब्द, ते अक्षर तुम्ही लिहायचे, 10 अगोदर लिहायचे। पुन्हा आणखी एक, जर समजा आपल्यासोबत लहान वर्गातील विद्यार्थी आहेत, त्यांनी छोटे छोटे अक्षर त्याच्यातले लिहायचे। समजा मी एखाद्याला सांगितलं शब्द मी जन्म, तर त्यांनी काय ऐकायला मिळालं त्यांना? ज। मग ज कसं असते? एखादा विद्यार्थी ज असंही काढेल, पहिलीचा असेल किंवा दुसरीचा असेल, किंवा तो ज असाही काढेल, येऊ द्या जसा आला तसा येऊ द्या, पण ज हा असा। ज काढण्यासाठी आपल्याला एक आडवी रेषा, हा 1, 2, 3 आणि 4 समावेश आपल्याला असतो। म्हणजे एक आडवी, एक उभी, पुन्हा एक छोटी आडवी आणि त्याला अर्धा गोल, म्हणजे ज तयार। असे जे अक्षर आहेत ते अक्षर तुम्ही लहान विद्यार्थी काढा, आणि ज्यांना लिहिता येतो त्यांनी पूर्ण शब्द लिहा। जोडाक्षर नाही लिहिता आलं तरी चालेल, तुम्ही अगदी लहान विद्यार्थी सुद्धा 2-3 दिवसामध्ये लिहायला शिका। पण मला आता मोठ्या मुलांकडून काय चुका होतात त्याही मला, आणि ते तर खाडाखोड काही करायची नाही, लागलीच तुम्हाला ते शब्द इथंच तुम्हाला दाखवायचे। काय चुकलं ते चुकू द्या, काहीच काळजी करायची नाही। इथं कोणी आपल्याला अरे यार काय, आता समजा आमचा विक्रम तू काय यार आठवीला आहे, काय तुझं चुकते असं कुठं बरोबर आहे का? नाही, ते काही होणार नाही। पण आपलं खरंच कुठं चुकते? कारण जोडाक्षर लिहिताना चुकते ते एका कारणामुळं, आपल्याला उच्चार नीट न लक्षात आल्यामुळं। चला बघूया काय काय होते। सुरुवातीला आपण ज चा शब्द घेऊयात, जन्म। आणि शक्यतो 2 अक्षरी शब्द सांगेल मी, फार झालं तर 3 अक्षरी। 10 शब्द, जन्म। शब्द दुसरा, कर्म। कर्म सर, डबल चा मला आवाज आला। हा मॅडम, सर डबल चॅनल सांगा, मला आवाज आला नाही। हा मी 3 वेळा सांगतो, काळजी करू नका। फक्त व्हिडिओ चालू ठेवा सगळ्यांचे, लिखाण करतानाची व्हिडिओ चालू ठेवा आणि मोबाईल थोडासा खाली धरा। हा यस, म्हणजे तुम्ही कृती करताना, कारण मी पूर्ण या ठिकाणी तुम्हाला स्पॉटलाइट केलेले आहेत सगळे जण। तुम्ही ज्यांचे ज्यांची व्हिडिओ चालू आहेत त्यांना मी स्पॉटलाइट मध्ये घेतो। एक जे लिहायले तेच विद्यार्थी, स्पॉटलाइट। सिद्धार्थ लिहितोय, सिद्धार्थला घेतलं, राजेश्वर लिहितोय, राजेश्वरला पण घेतो, शरयुलींतांना दिसते, सर्वज्ञ दिसतोय, विक्रम दिसतोय, तुम्ही म्हणजे याच्यामध्ये युट्यूबला तुम्ही सर्वजण दिसणार आहात जे लिहायलेले आहेत। दीपक नाही, आदित्य दिसतोय, ओके। चला सध्याला आपण तिसरा शब्द सांगा। हा चला, सध्याला 9 जण घेतलेत मी, पुढे आणखी मी वाढवतो। चला, पहिला शब्द झाला जन्म, दुसरा शब्द होता कर्म, कर्म, तिसरा शब्द आहे
दीपक तुझा काहीच आवाज येत नाही, जागा बदल, आवाज येत नाही तुझा काहीच, तुझी जागा बदल. त्याच्यानंतर स्वर्ग, तिसरा शब्द स्वर्ग. आधी तर एका जागी बसून ली, हिंडत फिरत नको लिहू. स्वर्ग चौथा शब्द लिया मात्र, मात्र पांचवा शब्द लिया संत्री. संत्री सहावा शब्द लिया श्वास. श्वास मी तीन वेळा सांगतो. श्वास सातवा शब्द लिया ब्रह्म. ब्रह्म चुकलं चुकू द्या, मुळीच काळजी करायची नाही, पण ऐकून व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. ब्रह्म सर तो सातवा प्रश्न आहे ना? हा सातवा, सातवा शब्द आहे. आठवा लिहा कष्ट. कष्ट कष्ट त्यानंतर लिहा स्पष्ट. नववा शब्द आणि दहावा आणि शेवटचा. निकितीला सांगू नको चुकू दे, तिचं काय चुकलं तर चुकू दे, तुझं काय चुकलं चुकू दे, पण तिला नको सांगू. कुणाला सांगू नका, आपल्यासोबत बसलेल्या बहीण भावांना. दहावं लिहा, दहावा शब्द लिहायचा आहे तुम्हाला स्वर. एक मिनिट, स्वप्न. स्वप्न आता ज्यांना सांगतो त्यांनी त्या क्रमांकाचे शब्द वाचायचे. जान्हवी पाच क्रमांक वाच. हो सर. संत्री. संत्री ओके. त्यानंतर पाच झाला. सुमित पहिला वाच. जन्म. बघा बाकीच्यांनी लिहिलं नसेल तर म्हणजे कुणाचं राहिलं असेल तुम्हाला पुन्हा रिपीट होत आहे. चला दुसरा वाचेल श्रेया. कर्म. कर्म नऊ क्रमांकाचा वाचेल सौरभ. स्पष्ट. स्पष्ट ओके. त्यानंतर सात क्रमांकाचा वाचेल निखिल. ब्रह्मा.
काय आहे ब्रह्म बरं त्याच्यानंतर चार क्रमांकाचं वाचेल जयदेव चार क्रमांक जयदेव तुझं माईक बंद आहे बेटा सर लिहिताना राहील तर सर एकच हा मग तो म्हणाल का मी तीन तीन वेळा सांगितलेला आहे एक शब्द तीन तीन वेळा सांगितलेला आहे शिवराज सांग मात्र मात्र चला सहा क्रमांकाचा शब्द आदित्य सांगेल आदित्य तुझ्याकडे आहे का तयार शब्द लीला माईक चालू करशील काय आहे इतर विद्यार्थी सर्वज्ञ काय दीपक काय बर चौथा शब्द आपलं सहावा शब्द श्वास आहे रे चांगलं की ब्रह्म श्वास आहे धर्म का ब्रह्म ओके श्वासाचं सांगा हा दीपक तू सांग बरं दीपक सहावा शब्द तू पण सांग बरं काय आहे श्वास श्वास आठवा शब्द सौरभ तुझ्या बाजू नाही त्यानं त्यानं लिहिलं नसेल वृंदावनी तू सांग काय कष्ट बर नववा शब्द मी सांगू सिद्धार्थ सांग स्पष्ट शेवटचा शब्द ज्याने सांगितलं नाही त्याला देऊ संधी आपण ज्याने सांगितलं नाही त्यांना विक्रम 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 सांगितलं हा या शरयू शरयू काय होता स्वप्न स्वप्न आता तुम्ही तुमचे लिहिलेले जे आहेत एक मिनिट मी माझं फक्त वह्या तुमच्या तुमच्या समोर ठेवायच्या म्हणजे असं दाखवायच्या कॅमेऱ्या पुढे सगळ्यांनी एकदाच तुमच्या वह्या समोर फक्त ठेवाल मी स्क्रीनशॉट घेतोय म्हणजे लक्षात येईल येस यशचा व्हिडिओ चालू नाही सर्वज्ञ ते मागची बाजू झाली बेटा सर्वज्ञ बॅक साईड झालेला आहे सर बघा ओके सुजल तुझी वही आली नाही समोर सुजलची नाही आली आदित्यची नाही आली हा आता मी आता तुम्हीच मला सांगणार आहात आणि तुम्ही स्वतः आता गुरुजी होऊन तपासणार आहात आता लक्ष द्या हा पहिला शब्द श्रेया मला सांगा तर पटपट एकदा जन्म बाकी विद्यार्थी जर तुमचा शब्द असा आला असेल तर तुम्ही स्वतः त्याला राईट करा दुसरा शब्द कर्म काय होता कर्म कर्म सर कर्म फक्त सर नाही कर्म पा असा आला असेल राईट करा चला येऊ तिसरा शब्द सांग सर स्वर्ग एक मिनिट हा मी तुम्ही सुद्धा दिसावा अशी व्यवस्था करतो हा यस यस तुम्ही पण दिसाला का स्वर्ग स्वर्ग चला चौथा शब्द दीपक सांग मात्र बर चल हरकत नाही चल त्याच्या पण गावात पोहोचणं चाललंय हा ओके निखिल पाचवा शब्द सांग सर मी सांगू का हो त्याच्यानंतर तू सांग हा निखिल सांग संत्री संत्री अरे वा खायचं आलंय तुला तर चला त्यानंतर शिवराज तू सांग श्वास श्वास
त्याला आपण जीवन म्हणतो, दोन श्वासातील अंतर म्हणजे आपलं आयुष्य. चला विक्रम भाऊ तुम्ही पण सांगा एक शब्द, हरकत नाही मोठा वर्ग असला तरी. ब्रह्म. ब्रह्म. बघून घ्या खाडाखोड मुळीच आता करायची नाही, चुकलं तिथं चुकू द्यायचंय. कारण तुम्ही दुसऱ्या बाजूला लिहिलं असेल तर मला लक्षात येणार आहे, कारण माझ्याकडे मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. त्यामुळे चुकलं असेल तर स्पष्ट त्याला कट करा, तिथं कट करा म्हणजे घेऊ नका, त्याला चुकीचं लिहा आणि त्याच्या समोर तो पुन्हा शब्द लिहा आणि तो फोटो तुम्ही ग्रुपवर पाठवायचा आहे. आणि कधी कागद पाठवताना वहीवरचा लिहिलेला तिथं तुमचं नाव जरूर लिहायचं, ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी खाली आपलं नाव लिहायचं. हा कागद कोणाचा आहे? आपलं आपलं नाव लिहा. चला आठवा शब्द मी जातोय अहमदपूरला. चला अहमदपूरकर. पृष्ठ. काय? पृष्ठ. कष्ट. कष्ट. त्याने काय सांगितलं होतं आपण? कष्ट. बघा म्हणजे तीन वेळा सांगून आपल्या कानापर्यंत काय पोहोचले सकाळी सकाळी? पृष्ठ. आता कृष्ठ शब्द तरी आहे काय? सर मला नीट आवाज येत नव्हता. मला तुझा स्पष्ट येतोय म्हणजे तुझ्याकडे रेंज चांगली आहे. मी तीन वेळा सांगितलंय, तू रिपीट पुन्हा जेव्हा व्हिडिओ पाहशील तेव्हा तू पुन्हा म्हणशील अरे सतत आवाज खूप क्लिअर आलेला होता, म्हणजे तुझं लक्ष नव्हतं. ते होऊ शकतं. चल हरकत नाहीये. चल पण पुन्हा हे करा. चला नववा शब्द मी जातोय जयदेवकडे पुन्हा एकदा. नववा लिहिलेला आहे का सर? मी सांगू. एक मिनिट, कोण बोलत आहे? दुसरं कोण? श्रेया बोलला येईल का? श्रेया सांग, दुसऱ्या शेवटचा सांग. नाही तर मला जयदेव कडून ऐकू दे. स्पष्ट. स्पष्ट. हो सांगशील सर्व सांगशील. अरे थांब, आपण सर्व त्याला संधी दिली नाही. स्वप्न. स्वप्न. स्वप्नाच्या बाबतीमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी खूप छान मत व्यक्त केलेलं आहे. स्वप्न कशाला म्हणावं आणि स्वप्न कोणती पाहावे. आता पाचशे दहाला दहा म्हणजे जी स्वप्न पडले आपल्याला झोपूच देत नाही अशी स्वप्न पाहावे. माझे दोन चुकले. हा तर माझे संपूर्ण आले. आता मी फक्त एकेकाला विचारतो, एक मिनिट थांबा, मी गॅलरी मध्ये घेऊन मला प्रत्येकाला विचारतो. सौरभ तुझे किती आले? पटकन मोजून तिथं अंक लिया. सगळे आले सर. दहा. चला सुमित. सर मला आवाज येत नव्हता म्हणून एक चुकला. किती आले विचारले मी, बाकीचं स्पष्टीकरण विचारलेलं नाही. नऊ आले सर. नऊ आले सर नाही, फक्त नऊ एवढंच सांगायचं. कारण आपल्याला स्पष्टीकरणासह उत्तरे म्हटलं की ते कारणे त्यामध्ये येते. चल आदित्य लवकर लवकर फक्त अंक सांगा. माईक चालू कर, अंक सांग. माईक चालू नाही बेटा तुझं. दहा. दहा. ओके सर्वज्ञ लागलीच फोटो काढा. सर माझं एक चुकलं. किती बरोबर आले? दोन चुकले. कोण? मी काय विचारले? मी चुकले विचारले का? माझे मी जातोय सूचनेकडे फक्त. किती बरोबर आले? नऊ सर. नऊ बरोबर आले माझे. नाही तुझे नाही, थांब मी सर्वज्ञकडे जातोय. आठ. आठ बरोबर आले. चला निखिल. निखिल नंतर तयार. हा नऊ. बर तुझ्या दीदीचे किती आले? छोट्या दीदीचे. अरे बापरे. चला लवकर फोटो पाठवा. जानवी तुझे किती आले? सर माझे दहाला दहा. मोठ्याचे देणार दहाला दहा, हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे तुमची. तुम्हाला तुम्हाला काम अतिशय सोपं वाटलं असेल पण पुढे तुमच्यासाठी काम कसं वेगळं आहे ते तुम्हाला नंतर सांगेल, फक्त सुरुवात करतोय मी. त्याच्यानंतर जयदेव तुझे किती आले? सात सर. सात. ओके. सुजल माझे नऊ. नऊ. विक्रम नऊ. नऊ. बघा मी म्हणलं तुम्हाला मोठ्याची सुद्धा काही चुकू शकतं, हरकत नाहीये. त्याच्यानंतर श्रेया
लवकर लवकर हा श्री अनंत सौरभ सर माझे दहाला दहा आले हा सौरभ तर झालेले आहेत सिद्धार्थ नऊ नऊ शरयो नऊ वृंदावणी दहा त्याच्यानंतर कोण राहिला आता महेश आता जॉईन झाला त्याच्याकडे लिहिलेले नसतील दीपक सहा सहा बाकी आता कोणी सोहम तू होतास का अगोदर पासून तुझे किती झाले लिहिणं दहा बरोबर किती आले सगळे सगळे आता लागलीच सर मी ग्रुपवर टाकतो सर लागलीच फोटो काढा आणि ओनलीच पाठवून द्या म्हणजे तुम्हाला दुरुस्ती करण्याला संधी मिळणार नाही तर काय होते अरे तिथं तसं आता लिहून गेले असे आपण पुन्हा दुसऱ्या पानावर लिहू आणि हे सगळे राईट करू आणि मग पाठवू असं नकोय आता जे लिहिले कारण याच्या समोर तुम्हाला ते चुकलेल्याच्या समोर तुम्हाला सगळे शब्द लिहायचे होते तोच फोटो तेवढा पाठवा चल यानंतरचं काम आता मोठ्या मुलांना तुमच्यासाठी काय ते आता लक्षात घ्या हे झालं सुलेखनाची एक पहिली पायरी अगोदर आपल्याला अक्षर माहितच आहे तुम्हाला त्याच्यामुळे अक्षराकडे सुरुवातीला आता गेलेलो नाही मी चला म्हटलं बघूयात जोडाक्षराचं काय करता येतं आणि जोडाक्षराचा एक भाग आपल्याला पुन्हा घ्यायचा आहे तो कसा असेल ते तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला र चे जोडाक्षर लिहून मला तुम्ही दाखवायचे वहीवर तुम्ही एकच शब्द मला पटकन मला लिहून दाखवा आता म्हणजे वही थोडीशी जवळ घेऊन दाखवाल कोणी मृणालिनी तर पुन्हा एकदा सांगा मृणालिनी आणि दुसरा शब्द मृत्यू मृणालिनी कसा लिहाल ज्यांचं लिहिणं झालं त्यांनी बोलून बोलून फक्त कॅमेरा समोर दाखवा मृणालिनी कस लिहिलं थोडा व्हिडिओ मृणालिनी चुकला मृत्यू बरोबर हा विक्रम तू कसं लिहिला एक मिनिट आता क्लिअर दिसतंय एक मिनिट ही वही कुणाची जानवी हा जानवी बरोबर आहे येस येस करेक्ट त्या अगोदर फक्त रू दिसू लागलं मला येस बॅक कॅमेरा दाखवा ओके बरोबर आहे त्याच्यानंतर हा बघा ही वही कुणाची सिद्धार्थ चुकला बेटा शब्द मृणालिनी काढलास तू मी मला म्हटलं मी मृणालिनी सोहमचा बरोबर आहे मृत्यू बरोबर आहे यस ओके आता तुम्हाला तुझी वही दिसत झाली फक्त डिपी दिसतोय हा यस यस ओके पर आता वृंदावणी लिहा बर आपल्या सोबत आहे ती ना चला आणि वृंदावणी सांगेल कोणी तिचं नाव बरोबर लिहिलं वृंदावणी लिहाव कडमी हा आपल्या वृंदावणीचं नाव लिहा आणि शक्यतो बॅक कॅमेराने दाखवलं तर आणखी चांगला म्हणजे स्पष्ट आहे सर माझं आलं वृंदावणी तू सांगायचा कोणाचं बरोबर आले सर दाखवू का मी बॅक कॅमेराने श्रेयानं लिहिले हा आता फक्त वृंदावणी बोलेल मी बोलणार नाही हा वृंदावणी सांगत राही बरोबर आहे का ते कोण दाखवायला बघ ते जानवीचं बरोबर आहे का वृंदावणी माझं बरोबर आहे एक जण दाखवा आणि एक जणच बोला वृंदावणी तुझा माईक चालू कर
बर ठीक आहे तिच्याकडे रेंज यस बरोबर आलेला आहे बरोबर यस सर माझं बरोबर आले हो 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 सर माझं बरोबर आलं आता तुमचे कॅमेरे स्टॉप यस यस आता माईक बंद असू द्या वृंदावनाकडे रेंज नाहीये ठीक ठीक कमी यस खूप छान अक्षर आणि खूप छान तुम्ही दाखवतात व्हेरी गुड नेक्स्ट आता पहा हे शब्द पाहताना किंवा वाचताना जेव्हा आपण कुठले शब्द वाचतो आणि ऐकताना लिहिताना काय करायचं जसं आपल्याला मराठीमध्ये काम करायचं तसंच आपल्याला हिंदीमध्ये काम करायचं तसंच आपल्याला इंग्रजीमध्ये काम करायचं तुम्हाला मराठीतले जर जोडाक्षर कळाले कधीही मातृभाषा जर आपल्याला चांगली कळाली तर इतर भाषा लवकर कळतात कोणत्याही भाषेचं ज्ञान घेण्यासाठी आपली मातृभाषा आपली थोडीशी पक्की असावी थोडी तिची माहिती आपल्याला जास्त असावी मला म लिहायचंय मग म कसं हे कळालं तर म साठी दुसऱ्या भाषेत काय आहे ते मला कळेल आणि तर कळणार नाही म्हणून म म्हणजे काय म च चित्र कसं मच चित्र असं जर काढलं तर दुसऱ्या भाषेमधलं म म्हणजे काय मला कळणार नाही म्हणून मला म अगोदर कळालं पाहिजे म्हणून लहान मुलांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांना चार चार पाच पाच अक्षरांच्या गटानं शिकवलं जातं मग इथं म हे आपण असं म या उच्चारासाठी इंग्रजीमध्ये काय दुसऱ्या भाषेमध्ये काय ते आपण पुढे पुढे जातो पण जेव्हा जोडाक्षर शिकतो आपण तेव्हा जन्म हे शिकताना ज तर पूर्ण उच्चारलं जाते च म कोण पूर्ण आणि कोण अधुरा एवढंच लहान मुलांनी लक्षात ठेवायचं कोण पूर्ण आहे कर्म कर्म क पूर्ण आहे म पूर्ण आहे र छोट असा वाटत जो छोटासा वाटतो तो अर्धा अर्धा म्हणजे आपल्या व्याकरणाच्या भाषेमध्ये त्याला हलंत म्हणतात ज्वलंत नाही हलंत करायचं त्याला म्हणजे त्याला त्याचा पाय काढून टाकायचा आता पाय सुद्धा सगळ्या अक्षरांचं काढता येत नाही त्याच्याही काही वेगळ्या पद्धती आहेत विषय लिहिणं झाले असते मी मोडून टाक पाय सगळ्यांचा काढता येत नाही समजा प आहे माहित आहे या प ला इकडे पाय आहे हा प काढून टाकता येतो म्हणजे हा प आपल्याला असा झाला जर समजा ळ आता सांगा ळ ला जर जोडाक्षरात घ्यायचंय विक्रम मला सांग ळ च जोडाक्षर घ्यायचंय तर ळ चा पाय मी कसा काढू विक्रम सर मी सांगू एक मिनिट थोडस थांबा अळचा पाय मी कसा काढू बरं जसं समजा मला कळ्या लिहायचंय एक शब्द तर तो शब्द मी कसा लिहू कळ्या पळ्या जाळ्या आळ्या एक मिनिट थांबा मला माझा प्रश्न पहिल्या विक्रमसाठी आहे एक मिनिट त्याला लिहू द्या त्याला प्रयत्न करू द्या थोडं थांबा महेश तुला पण संधी देतो फक्त मला विक्रम फक्त शब्द लिहून दाखवेल कोणता लिहि कळ्या पळ्या आळ्या फळ्या जाळ्या गळ्या गाळ्या काय पण त्याच्यामध्ये ळ्या कसं लिहिणार मला दाखव इतरांनी आता समोर वही दाखवू नका थोडं मोठं करून दाखवशील बेटा मला चित्र थोडं तू बोल कुणाला वाटत बरोबर आहे सर चुकलं सर चुकलं का शब्द चुकला शब्द चुकला नाही तर सर चुकलं मी तर काही लिहिलंच नाही त्याच्यामध्ये चुकायचा प्रश्नच नाही चुकलं ना बरं आता मी संधी देतोय मी उद्या हा पहा हा आता मी संधी देतोय सौरभला सौरभ तू काय लिहिलं सौरभ तू मला शब्द लिहून दाखव आळ्या फळ्या काळ्या गाळ्या काय लिहायचं ते लिह पण त्याच्यामध्ये मला ळ्या लिहून दाखव जाणी तू पण लिही
सर लिहिले मी लिहिले आता कोण दाखवते मला त्याचं नाव सांगा अगोदर सर मी दाखवू सर मी दाखवू नाही मी आता मोठ्या मुलांना सांगितलं मला त्यांच्याकडून अगोदर घ्यायचं सर मी सांगू मला सौरभ दाखवतोय एक मिनिट सौरभला सर्वांच्या समोर घेतोय पहा सौरभ दाखवतोय सौरभ हेमके थोडं थोडं त्याला क्लिअर कर बेटा म्हणजे कॅमेराला थोडस म्हणजे हा थोडस दुरून जरी घेतलं तरी चालेल ते हा कुणाला वाटतंय सर परत चुकलं चुकलं चला सौरभ तुझ्याकडे शेवटी येणार आहे चला आता मी जातोय हा आता मी जातोय जान्हवीकडे बघा म्हणजे पहा का शिकायचंय लक्षात येईल नाही मी आता मी जान्हवीकडे चाललोय जान्हवीच्या नंतर मी महेशकडे जाणार एक मिनिट जान्हवी एक मिनिट तुला मी सगळ्यांसाठी यस हा जान्हवीचा शब्द पहा पुन्हा काय करतो जान्हवी दोन ओळीमध्ये मोठा लिहून दाखव बरं आता प्रॅक्टिकली हो सर दोन ओळी वापरा थोडं ठळक ठळक दिसेल तोपर्यंत महेश पाहूयात महेशन काय लिहिलंय महेश सर सोहम तुला काय वाटतंय महेशचा सर बघूनच कळेल सर मी अजून एकदा दाखवू नाही थांब ना आता थांब संधी देतोय मी पुन्हा नंतर तुम्हाला संधी देतोय मी पण आपल्याला काय लक्षात घ्यायचं हे लक्षात घ्या अगोदर तुम्ही काय चुकतंय साधी गोष्ट आहे पण चुकते लिखाणामध्ये जाणीव तू दाखवशील हा महेशच पण थोडस मला चुकल्यागत वाटतंय तरी पण आपण पाहूयात हा सर मी दाखव सोहम दाखव आपल्याला जाणीव दाखवते काय वाटते सोहम चुकलं सर चुकलं आता जातो मी फक्त सोहम कडे चल सोहम तुला काय वाटतंय तुझी वही दाखव पहा जवळपास सगळ्यांच चुकलं असं का झालं आणि आर्यन मला सुद्धा कुठे प्रवासात आहे का गडे तू आर्यन हॅलो सर प्रवासामध्ये आहेस का हो सर अरे काय यार तुम्ही तर कमालच करता भाऊ सर मी आश्रमला झालो एक मिनिट मग एक मिनिट कुठं चालला पाशर बर 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 देवीच्या ठिकाणी चाललात म्हणजे गाडी करून चाललात का कोण कोण आहेत बर थांबा आपल्या विषयाला थोडस एक मिनिट आपला विषय थोडासा थांबूयात एका मिनिटासाठी आपण आर्यन कडून थोडीशी माहिती घेऊयात हा एक मिनिट मी माझं हा आर्यन थोडस गाडीमध्ये तुझं माईक चालू ठेवशील सर मी आता तेलंगणा तेलंगणामध्ये आहेस अरे वा बघा दुसऱ्या राज्यात गेला मुलगा पण तिथून चालू आता फक्त एकदा तुझ्या सोबत कोण कोण आहे आम्हाला सगळ्यांना एकदा थोडीशी ओळख करून दे लवकर लवकर सर बाबा मोठी आई दाखव त्यांच्याकडे कॅमेरा घे त्यांच्याकडे कॅमेरा घे तुझा फ्रंट नको बॅक घे म्हणजे तुला पण दिसतील कोण कोण दाखवायला बॅक कॅमेरा घे हा हा व्यंकटेश भाग्यश्री बघ बर बर मोठे बाबा हळू हळू जस्ट हा यस बाबा नमस्कार 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 हा चला छान छान बर पाऊस वगैरे आहे का तिकडे आर्यन नाही सर रात्री पडला होता वाटते बर ठीक आहे ठीक आहे प्रवासाला तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि हीच जिद्द शिकण्याची अशीच कायम ठेवा आणि प्रवासात असो कुठेही असो आपण तयार आहोत हे तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलेलो आहोत थँक्यू आता सोहम तू दाखवशील हे शब्द कसा लिहावा एक मिनिट मला सोहम दाखवणार आहे हा सोहम थोडं क्लिअर दिसत नाहीये त्याला थोडस एकदा थोडं कॅमेरा जवळ दूर घे येस
यस सर बरोबर आहे सर हे बरोबर आहे सर थोडासा बदल सांगतो नाही वर चिटकवलं होतं ज्याने चिटकवलं ज्याने आता लिहिलं असेल तर हरकत नाहीये पण बघा वापस लिहिले ओके ओके आता लक्ष द्या मी तुम्हाला का सांगत होतो कधीही लक्षात ठेवा ळ ज्या अक्षरांना पाय नाही जसं प ला इथं आहे याचा पाय काढू शकतो क आता इकडे लक्ष द्या हा ठीक आहे ओके आता इकडे लक्ष द्या क क ला सुद्धा खडी पाय म्हणतात त्याला ही आहे पण काही अक्षर असे असतात की ज्याला खडे पाय नसते ज्याला उभी रेषा नसते तेव्हा आपल्याला एक काम करावं लागतं तिचा हा जो वर दिलेला जो आहे शीर्षदंड तो काढून टाकायचा आणि त्याला या असं तुम्ही जोडू शकता किंवा ही जी रेषा आहे यालाच आपण या तयार करू शकतो म्हणून ळ अर्ध घेता येतं आणि ळ हे फक्त आणि फक्त मराठी भाषेतच आहे दुसऱ्या भाषेत लिहिताना कुठेही ळ नाही तिथं फक्त ल आहे म्हणूनच इतर भाषेत म्हणताना केली केळी म्हणत नाही केली लाव गोळा म्हणत नाही गोला लाव गोळे गोले असं ळचा उच्चार करत नाही यस सर हिंदी भाषेमध्ये ळ म्हणतात यस यस मग ळ लिखाणातच नाही त्यांच्या तुम्ही हिंदी भाषा जेव्हा पाहाल तेव्हा त्याच्यामध्ये ते लिखाणामध्ये नाहीये त्याच्यानंतर एक ळच लक्षात ठेवलं आपले सुक्तीत कुठं लिखाण काम करताना आपण 10 मिनिटं अंकी घेणार आहोत आणि याच्यावर तुम्हाला मी काम देणार आहे आणि ते काम तुम्ही शोधून करणार आहात तुम्ही पुस्तकात शोधून करायचंय मनानं करता आलं चांगलीच गोष्ट आणि जरी मनानं करताना अडचणी आल्या तर तुम्ही ते पुस्तकात शोधून लहानापासून मोठे विद्यार्थी करू शकता जरी आज विक्रमचं आणलं आणि शुद्ध लेखनात जेव्हा तुम्ही मराठीचे पेपर सोडवता जेव्हा तुम्ही कुठलं एखादं छानसं लिखाण करता तेव्हा आपलं किती लिखाण चांगलं असलं किती अक्षर चांगलं असलं तर ह्या सुद्धा चुका आपल्याला टाळता याव्या पण अक्षर खूप सुंदर असलं तर ह्या चुका तिथं दृष्टी आड होतात पाहिलं जात नाही पण अक्षरही खराब त्यात व्याकरणाच्या चुका स्वल्प विराम देताना असा पूर्ण विराम देताना घोटून असं जर राहिलं तर मुळेच त्यावर परिणाम होत नाही मुळे विपरीत परिणाम होतो स्वल्प विराम म्हणजे पेन टेकवल्यानंतर एका राऊंड मध्ये जेवढं होईल तोच आपला स्वल्प विराम पूर्ण विराम म्हणजे एका जागी पेन ठेवून फक्त टोक बुडवल्यावर जेवढा काही पॉईंट होईल तोच पूर्ण विराम बरे जण असं गोल त्याला गिरवतात जसं काही स्कॉलरशिपचं उत्तर लिहायला होतं आपण शिष्यवृत्तीचं किंवा नवोदयचं त्याला गिरवायचं नाही पेन टेकवल्यावर शाई जितकी पडली तो आपला पूर्ण विराम बस संपला त्याला गिरवायचं नाही मग इथं र र ची जोडाक्षरे लिहिताना सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी येतात मग र च जोडाक्षर लिहिताना र असा आहे अर्धा आणि याला आपण य असं जोडू मग इथं पर्या गोऱ्या काय घ्यायचंय ते घ्या पण र असं येतं बऱ्याच जणांना सगळ्यात जास्त जोडाक्षर आपल्याला र चे वापरायचे असतात रचित सगळ्यात जास्त प्रकार आहे त्याच्यामध्ये जसं आता दिला होता त्याच्यामध्ये कर्म आहे त्याच्याच पासून क्रम आहे त्याच्याच पासून कृती आहे र याला रच वाचायलो हे यालाही रच वाचायलो इथं यालाही रच वाचायलो हे रु आहे पण वाचताना आपण बऱ्याचदा र म्हणतो पण हे र नाहीये हे रू आहे हे ऋषीचं रू आहे म्हणजे याला चुकूनही कधी कृती म्हणायचं नाही याचा उच्चार करताना कृती म्हणा म्हणून कृती नाही कृती इथं जोडाक्षर नाही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न असतो दिलेल्या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत आणि त्यावेळेस म्हणून मी तुम्हाला जोडाक्षरचे बोलतोय तिथं आपल्याला क्रू सारखे मृ सारखे प्रू सारखे समजा एखादा शब्द असा दिलेला असेल पृष्ठ यामध्ये एकूण जोडाक्षरे किती आपण पटकन म्हणतो प्रू म्हणजे प्र एक ष्ठ दोन जोडाक्षरे आहेत
किती आहेत बरं याच्यामध्ये खरं तर? एक सर, एक आहे सर, एकच जोडाक्षर आहे, ते म्हणजे हलंत श आणि पूर्ण ठ. मग हे एकच जोडाक्षर आहे, ऋ जोडाक्षर नाही. पण जर आपण ऐकलं नाही नीट आणि जर असं लिहिलं तर आता किती जोडाक्षर आहे? दोन. दोन का झालं असं? कारण तिथं प्र झाले ना, प्र. मी ऐकलं नाही आणि लिहिता मी इथं प्र लिहिलं आणि प्र म्हणजे इथं प सर अधिक आणि र एकत्र जोडलेत. तेच तर म्हणाल ना, इथं काय काय जोडले? हलंत प अधिक हलंत र अधिक अस्वर हे तिघांना जोडलंय. दोन पेक्षा अधिक आले की तो जोडाक्षर असतो. दोन पेक्षा अधिक जर आले की तो जोडाक्षर असतो. इथं आता नुसतं तर क तिथे एकटंच आहे की नाही? एकटं क सुद्धा आधी हलंतच आहे, त्याच्यासोबत अ जोडलाय म्हणून क झालंय. हे लक्षात ठेवा. क पण केव्हा पूर्ण झालाय? जेव्हा अने त्याला मदत केली. कारण आपल्याला जे 14 खडीचे 14 स्वर जे आहेत त्या 14 खडीतल्या अने मदत केली म्हणून क पूर्ण झालाय. क एकटा पूर्ण नाही स्वतःहून, क मध्ये अ लपलाय म्हणून क पूर्ण झालाय. हे ध्यानात ठेवायचं. म्हणून क हलंतच आहे, अ जोडलाय म्हणून तो क झालाय. मग क मध्ये किती अक्षरे लपलेत? तर त्याच्यामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर लपलाय, तेव्हा तो एक व्यंजन तयार झालाय. हे वर्णाक्षर आपल्याला समजले पाहिजेत तर आपल्या लेखनातील चुका कमी होतील. आणि जर मग तुम्हाला इंग्रजीकडे लिखाणाकडे जायचंय तर अतिशय साधं सोपं काम करा. समजा इथे एखादा शब्द मराठीमध्ये आपण लिहिलाय मान, काहीच हरकत नाही. सुरुवातीला करा यम ए यन मान. भले आपण याला नंतर अर्थपूर्ण मॅन नंतर म्हणू, पण मला मान शब्द लिहिण्यासाठी मला कोणते कोणते अक्षर घ्यावे लागतात? लेटर अँड साऊंड, साऊंड अँड लेटर. पुढे तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये घुसताय. समजा मला लिहायचं अभिमान, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिमन्यू. आता मला सांगा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव अभिमन्यू आहे तर मी त्याचा इंग्रजीचा अर्थ शोधत बसेल काय? अभिमन्यू अर्थ असणारा इंग्रजीतला शब्द कोणता? मला कोणती ऍक्टिंग आली पाहिजे? मला अभिमन्यू मध्ये मला अ कळालं पाहिजे, मला भी कळालं पाहिजे, मला म कळालं पाहिजे, मला न कळालं पाहिजे, त्याला जोडलेला यू कळाला पाहिजे. तर मला हे सगळं जमेल म्हणून मोठ्या विद्यार्थ्यांनी ते करा. आज जितके मोठे शब्द तुम्हाला घेता येतील, एखाद्या गावाचं त्याच्या शक्यतो जोडाक्षर असायच्या, असे काही जोडाक्षर येतो तुम्ही नकाशा पाहालाच. मला काही जण भारताचा पहा, कोणी महाराष्ट्राचा पहा, किंवा कोणी नांदेडचा पहा. जसं की मी आता सांगितलं अभिमन्यू, एक शब्द सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय काय करायचंय. अतिशय साधी कृती पण मोठ्या विद्यार्थ्यांना कुठे घेऊन जाते ते पहा. एक मिनिट बेटा, एवढं माझं झालं की सांग. हा बरं बोल. A B I M A N U. A B I M A N U. म्हणून मी अतिशय बारकाईने तुमच्याकडे का चाललोय, एक एक पार्ट आपण काय घेतोय. भले तुम्ही मोठ्या वर्गाचे असा, आपण चुका करतो आणि तुमच्या बारीक चुका काय होतात हे 26 वर्षामध्ये आम्हाला तेच आम्ही शिकलेलो. तुमच्या चुकाने आम्हाला जास्त शिकवलेलं आहे. तुम्ही काय करू शकता आणि काय होते हेच आम्ही आतापर्यंत बघितलेलं असतो. अ अ व्ही, व्ही म्हणजे ब अधिक फ म्हणजे मला घ्यावं लागेल बी एच ब. वेल अँड टी आय, एक एक अक्षर थोडं थोडं जायचा करा. म यम, यम म्हणजे पूर्ण म झालं नाही कारण त्याच्यासोबत न आलेलं आहे पुढे, म्हणून याला अ द्यायचं. अ बी म बी होते आणि मा पण होता. अ बी म न्यू, न्यू म्हणजे न,
न अर्धय आता प्रश्न विचारायची गरज नाही इथं सर मला काय जोडू नाही आता यू यू म्हणजे यू नाही यू म्हणजे य आणि उ यज्ञाच आहे म्हणून तिथं अगोदर य आणि मग त्याला उ अभिमन्यू आणि तुम्ही जर विचार केला सर इथे ये नाही काय बिघडायला आहे बिघडणार नाही असं वाटेल पण यम यन वाय तीन व्यंजन एकत्र येत नाही तीन व्यंजन एकत्र घ्यायचे नाही तिथे आपल्याला म्हणून आपल्याला म हा स्वतंत्र आहे अभिमन्यू अशा पद्धतीने जर आपण शब्द तयार केलो नकाशा घेतला सापडलं कोल्हापूर कोल्हा काय होईल सर के के ओ एल बघ बघ ऐकले होते की नाही गडबड बघा कोल्हापूर के के एच ओ ए के एच नाही आहे ना कोल्हापूर आहे का एल ए एल एच ए ल्हा इथं जोडाक्षर आलं मराठी शिकतोय इंग्रजी लिहितोय कोल्हा ल्हा एल एच ए आणि पूर पी यू आर कोणत्याही गावाच्या पूर मध्ये मग ते अर्धापूर असो का पुरेपूर असो का सोलापूर असो त्याला पी यू आर येतो असे शब्द तुम्ही जर शोधून काढले त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक जोडाक्षर असतील तर मोठ्या विद्यार्थ्यांना तुमचं इतर लिखाण करताना तुम्हाला मदत होईल तुमच्या चुका कमी होतील ओके तर हा प्रयत्न करा नक्की तुम्हाला मदत होईल तुम्हाला सराव वाढेल आणि जोडाक्षर वाटतो तितका सोपा असला तरी सातवी आठवीच्या मुलांना सुद्धा अडचणीत आणणारा विषय आहे आपल्याला अडचणीत आणायचं नाहीये आपल्याला अडचण दूर करायची ही अडचण दूर करण्यासाठी आपण सराव महत्वाचा आहे आणि सराव फक्त पुस्तकातच होतो मुळीच नाही तुम्हाला जे जे दिसल एखादी पाटी वाचली गायत्री हेअर कटिंग सलून गायत्री काय बिघडेल तुम्हाला कोण म्हणलं वैवर नका लिहू म्हणून किंवा म्हणा तेव्हा स्पेलिंग तयार केलं गा जी ए यो वाय त्री गायत्री ए टी आर आय त्री जोडाक्षर सापडलं त्री साठी टी आर आय अशा पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्हाला मराठीचा सराव तर होईलच होईल पण इंग्रजीचा सराव अधिक होईल आणि एकदा जर आपल्याला कशासाठी काय येतं विच लेटर अँड विच साऊंड कोणतं वर्णाक्षर आणि त्याचा उच्चार काय हे जर कळालं तुम्ही छान करू शकता तर प्रयत्न करा जे जे करता येतं जेवढं करता येतं बोजा घेऊन डोक्यावर काहीच करायचं नाही समजा मी दोन तीन उपक्रम सांगितले आणि म्हणून सांगितले वा उद्या नाही केलं तर काय शिवा देतात काय काय नाही मी फक्त सूचना तुम्हाला देतो त्यातलं जेवढं तुम्हाला वाटतं की हे माझ्या कामाचं आहे ते स्वीकार करा कीर्तनकार खूप कीर्तन करतात त्यातलं चांगलं वाटलं तेवढं घ्यायचं नाहीतर जे वाती वळत बसतात ते वातीच वळतात आणि फक्त मग सासू सुनेचं गरणच करतात मग आपल्याला ते करायचंय का कीर्तनातले काही शब्द कामाचे वाटले तर ते पुढे आपल्याला वापरात घ्यायचे हे तुमचं तुम्ही ठरवायचं मी अधिकच जास्त परिणाम तुम्हाला देऊन कुठलंही करणार नाही येस कीर्तन पण एक जोडाक्षर आहे शाबाश सापडले की नाही म्हणजे जेव्हा एखाद्या कोणत्या गोष्टीकडे जातो तिथं आपोआप तुम्हाला अभ्यास सापडतो त्याच तुम्ही मराठीत करा ना काय हरकत आहे के आय आर टी ए एन कीर्तन झालं तयार शब्द कारण मराठीमध्ये जेव्हा आपण टाईप करतो इंग्रजीमध्ये टाईप करतो आणि मराठीमध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला काम द्यायचं गुगल इनपुट मध्ये काम करताना टायपिंगचं काम करताना तेव्हा तुम्हाला हेच पाहिजे कोणते शब्द लिहायचे असेल के फॉर क ओ ओकार एल ल एच जोडाक्षर पी प यू जोडलं आर झालं कोल्हापूर तयार असेच मेसेज आपण टाईप करतो ते मेसेज टाईप करण्यासाठी आपलं लिखाण सुधारण्यासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या अक्षराकडे लक्ष देण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि सराव करूया सराव करा जेवढा शक्य आहे तेवढा आता शाळा सुरू आहे शाळेनं दिलेला अभ्यास अगोदर मी नेहमी प्रथम प्राधान्य देतो ते शाळेला माझी शाळा असो तुमची शाळा असो कोणती असो ज्या शाळेनं तुम्हाला तुमचा अभ्यास दिलाय तो अभ्यास अगोदर करा मग भले तुम्ही कुठले ट्युशन लावलेले असू द्या काही असू द्या काही असू द्या तुम्हाला किती तिकडे तुम्ही किती परफेक्ट असाल किती एक नंबरवरचे विद्यार्थी असाल पण अंतिम गुणदान तुम्हाला तुमची शाळा देणार
शाळेच्या स्टॅम्पवर तुमचं सगळं आहे, शाळेच्या टीशीवर तुमचे पुढचे प्रवेश आहे, शाळेच्या गुणपत्रकावर तुमचं सगळं आहे. म्हणून शाळेने दिलेल्या ऍक्टिव्हिटी, आपल्या मॅडमनी आपल्या सरांनी दिलेल्या ऍक्टिव्हिटी त्यांना प्रथम प्राधान्य द्यायचं. आमच्यासारखे तुम्हाला पुष्कळ मिळतील. 10 सांगितले, चला आता वेळ आहे त्यातले 1-2 करून पाहू, त्याग करा. म्हणून मी बंधनकारक करत नाही. गप्पा मारत तुम्हाला तुमच्या सरांनी दिलेल्या, तुमच्या मॅडमने दिलेल्या, तुमच्या शाळेने सुचविलेल्या अभ्यासक्रमाकडे घेऊन जातो. त्यांनी दिलेलं काम अगोदर करा. नाही सर, आम्हाला काल ते मुलांशी गप्पा मध्ये दिलं तेच करत बसलो, त्यावेळेस त्यांना नक्की वाईट वाटेल. हा सर, तुम्ही पण दिलं ना असं काम आम्हाला तिथे मुलांशी गप्पा मध्ये सरांनी दिलं तर आम्ही असंच केलं, मग बघा त्यांना आनंद किती वाटेल. पण नाही सर, तुम्ही दिलेलं केलं नाही आणि ते केलं, त्याच्या इतकं वाईट दुसरं काहीच वाटणार नाही. कारण ते तुमच्यासाठी आहे, तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा घेऊन ते तुमच्यासाठी आहे, आणि तुम्ही त्यांचं नाही ऐकलं त्याचा अर्थ त्यांची किंमत आपण केलेली नाही. म्हणून पहिलं प्राधान्य त्यांना आणि नंतर आमच्यासारख्यांना. आम्ही नंतर सगळ्यात शेवटी म्हणलं तरी चालेल, सुरुवातीला नाही. एक लक्षात ठेवा, शाळेला प्राधान्य द्या आणि पुन्हा आपल्या कृतींना जरूर वेगवेगळ्या करा. तुम्हाला काही नवीन वाटलं त्याही तुम्ही जरूर सुचवत जा आणि तुम्हाला स्वतः नक्कीच सुचत राहील. ठीक आहे, थांबूयात आपण. मी ना उद्या एक प्रोजेक्ट करणार आहे, म्हणजे मराठी शब्द घ्यायचा त्याच्यावर इंग्रजी शब्द तयार करायचा. चालेल, बिलकुल बिलकुल. तुझा युट्यूबचा व्हिडिओ काल स्वतंत्र केलेला आहे, तू पाहिलीस का? हो सर, आताच पाहिला. 10 मिनिटाचा वेगळा व्हिडिओ. यस, तुम्ही जसे कराल तसे तुमचे तुमचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत राहील. म्हणजे 1-1.5 तासाचा व्हिडिओ कुणाला पाहत बसण्यापेक्षा चला कोणीतरी एखादी ऍक्टिव्हिटी केली, त्या छोट्या ऍक्टिव्हिटीचा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळत राहते. छोटे छोटे व्हिडिओ म्हणजे तुमच्या कृती जिथं चांगल्या होतील त्या तुम्हाला संधी मिळत राहील. यस, सोहम तुला काही बोलायचं बेटा? आपण थांबूयात आता. सर ते जर असेल तुम्ही टाइम बदलू शकता? कोणता, कितीचा? आज आपण जे आता क्लास करत आहोत ना त्याचा टाइम. पण आपण हळूहळू 7 वाजेपर्यंत येणार आहोत आता. सर आधी म्हणजे माझी जी क्लास होती ना आधी 9 वाजता होती शिळायची, आता 8 वाजता झाली म्हणून विचारत होतो. हो ना, म्हणूनच आपण आता काय केलं थोडस 1/2 तास अगोदर घेतला. एकदा मी तुम्हाला 7, तू सुरुवातीला 9 तास, त्याच्यामुळे तुला पुन्हा एकदा सांगतो मी. सर 7:30 आता 7:30 केलाय, काही दिवसात आपण तो 7:15 आणू आणि नंतर हळूच आपण 7 आणू. म्हणजे तुम्हाला किमान 40 मिनिटं तरी तुम्हाला सोबत राहता येईल, किमान 40 मिनिटं तुमचे तुम्हाला मिळत राहील. मला 1 तास नाही घेणार, 40 मिनिटं तुम्ही सोबत राहाल एवढी आपण व्यवस्था करू. चालेल? हो, मग 7:15 जरी घेतला आपण तर 7:50 ते 7:55 होऊन जाते, 8 पर्यंत तुमचा तास संपून जातो. 7:10 हळूहळू करत. चला ठीक आहे, आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या तासिकेत नवीन काहीतरी. आणि वंश, पुन्हा तासिकेला बसताना कपडे घालून बसायचं, बाकीचे विद्यार्थी कसे बसलेत बघितलंस तू? नाहीतर मी जॉईन झाल्या बरोबर रिमूव्ह करून टाकेल. आपण शाळेत बसलोय आणि अभ्यासाला बसलोय, तुझ्या डोळ्यातली झोप आणखी गेलेली नाही, तू नवीन विद्यार्थी आहेस म्हणून मी तुला काही बोललो नाही लाईव्ह मध्ये. पण उद्या मी जॉईन करून घेणार नाही हे ध्यानात ठेव. कारण तुझी दोन्ही तास का पाहिल्या, मी 2 जॉईन झालेला तर 2 वेळेस बनेनीवर बसलेला आहेस. मला पण बनेनीवर किंवा पलंगावर बसून मला पण सांगता आलं असतं ना. काय बंद आहे मला इथं उभं टाकून? मी माझ्या घरी आहे, मी शाळेतले विद्यार्थी नाही, तुम्ही काहीच नाही. इथं तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थी आहेत, मुली आहेत, ते कसे बसलेत? निखिल बघा कसा बसतोय, निखिल त्याची बहीण शरयू ते कसे बसतात, आणि तू बसला मस्त पैकी आपला बडेनीवर. जसं काही आपलं ऐकलं तर ऐकलं, जर असं नाही तर गेलं. त्याच्यासाठी असेल तर आई वडिलांचा वेळ आणि तुमचा वेळ वाया घालू नका. बिंदास्त 1 तास झोपा, शरीर छानपैकी जास्त सुधरेल आणि तेवढाच आळस वाढेल आणि कंटाळा सुद्धा शरीरामध्ये भरपूर वाढेल. जितका हवा तितका. बाय, भेटूया पुन्हा. Bye sir. Bye. 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 Bye sir. Have a nice day. Have a nice day. Yes, Aryanla pravasala shubhechha.